या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल अभिषेक लंच होम मालवणी जेवण साई कृपा मार्कंडी चिपळूण. वेगवेगळे तीन टप्पे आहेत, त्या सगळ्याचा एकदा आढावा गणपतीपूर्वी घ्यावा. दोन भाग, गणपतीपूर्वी हे रस्ते सुस्थित आणणं आणि एकूणच त्याची जी चाललेली काम आहे ती कधी पूर्ण होते याचा आढावा घेणं अडचणी घ्यायच्या दृष्टीने आज सकाळी लवकर सायंपासून आम्ही सुरुवात केली. करत करत चिपळूणपर्यंत आलो, असं करत करत झारपपर्यंत जायचं आहे. तर या सगळ्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे सायन ते पनवेल, या टप्प्यामध्ये ज्या कंपनीने हे काम केलं होतं त्या कंपनीने निकृष्ट प्रकारचं काम केलं आणि आता तर त्याने टोल कलेक्शनही बंद करून PWD वर टोल कलेक्शनपासून जी जबाबदारी सोडून ते निघून गेलेले आहे. त्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणू की खाडी आहे किंवा ज्या ठिकाणी नाला आहे त्या ठिकाणी
ज्या ज्या वेळेला भरती येते समुद्राला त्या त्या वेळेला पाण्याचा जो फ्लो वाढतो त्या फ्लोमुळे तेवढा पोर्शन फक्त हा एका अर्थाने उचलला जातो पाण्याच्या फ्लोमुळे आणि त्या सगळ्या भागामधलं आपलं जे रोडचं मटेरियल आहे ते डिस्टर्ब होतं आणि खड्डे पडतात. असं सगळ्या मिळून सायंत्य प्रणालीमधला 9 ठिकाणी मिळून 4 किलोमीटरचा पट्टा आहे. पण तो पट्टा हा ट्रॅफिक जॅम करून टाकतो आणि त्या ट्रॅफिक जॅममुळे इकडे पुण्याकडे आणि इकडे सायनकडे लांब रांगा लागतात आणि म्हणून तो पोर्शन टेक्नॉलॉजिकली अभ्यास करून तसं लक्षात आलं की पूर्ण उखडून सिमेंट काँक्रीटचं खाली एका अर्थाने स्लॅब करायला लागेल. सगळं अभ्यास करून त्याचं एक 77 कोटीचं टेंडर निघालं, ते एका कंपनीला मिळालं आणि गणपतीनंतर पोलिसांनी ट्रॅफिक सुरू असतानाही काम करायला परवानगी दिली. त्याला आम्ही असं म्हटलेलं आहे की हे काम करत असताना जे जे प्रॉब्लेम तो एवढा मोठा रस्ता बांधताना जो 1700 कोटीचं काम त्या काळात दिलं होतं, त्या काळात 1700 कोटीचं काम दिलं असताना जे जे काही प्रॉब्लेम राहिले असतील काँग्रेसच्या काळातलं ते टेंडर आहे, तर त्या प्रॉब्लेमचा अभ्यास करून नवीन नवीन सोल्युशनसुद्धा ह्याच टेंडरमध्ये आम्ही जोडायला तयार आहोत. पण तू आता एखादी काम पूर्ण झालं 6 महिन्याचा कालावधी ह्या कामासाठी दिला आहे आणि त्यामुळे साधारणतः मार्चपर्यंत जास्तीत जास्त मेपर्यंत हा एकदा सायन प्रमेलचा पट्टा पूर्ण झाला आणि त्यातले 9 स्पॉट जे आयडेंटिफाय झाले की जिथे आर्टिफिशियली पावसामध्ये आणि भरतीमध्ये पाणी येतं आणि ते वरून दिसत नाही आपल्याला परंतु रस्त्याच्या खालून वाहत असताना ते प्रेशर देतं रस्त्याला, हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत खड्डे भरण्याचं काम तिथेही जोरात सुरू आहे. आपल्या सगळ्यांना मान्यच करावं लागेल की ह्यावर्षी एकही दिवस पावसाला उघडीप मिळत नाही. म्हणजे मला आज आश्चर्यच वाटते की माझ्या प्रवासामुळे काय माहिती आहे मला ऊन पडलं, अदरवाईज मला ऊनच गेल्या 2 महिन्यामध्ये कुठे दिसलं नाही आणि त्यामुळे पावसातलं काम हे फार काळ टिकत नाही. म्हणून आम्ही खड्डे भरतो ते निघतंय, खड्डे भरतो निघतं चाललं आहे. मला अशी खात्री वाटते की अजूनही 10 दिवस गणपतीचा ट्रॅफिक सुरू व्हायला आहेत. तोपर्यंत थेट सायन ते झारप, कारण आता सायन ते चिपळूणपर्यंत मी आलो आणि मला हा कॉन्फिडन्स आहे की हे काम नक्की 5 सप्टेंबर उशिरा 9 सप्टेंबरपर्यंत संपेल आणि त्याला मोटरेबल म्हणून मुंबईचे साखरमणी सुखरूपपणे गणपतीला पोचणं आणि पुन्हा गणपती आटपून सुखरूपपणे पोचणं घरी मुंबईला हे आपण नक्की करू शकू असा कॉन्फिडन्स मला या प्रवासामध्ये आला. कारण या प्रवासामुळे त्या त्या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टरांना थोडंसं कडक समज मला देता आली की मला हे माहिती नाही, जरी पावसाची एक सर आली आणि तुमचं डांबराचा लेअर गेला तर जाऊ दे पण तुम्हाला तो मारायला लागेल, त्याशिवाय रस्ता मोटरेबल होणार. त्यामुळे पहिला टप्पा जो सायन पनवेल आहे त्याच्यामध्ये मी दोन्ही विषयामध्ये तिन्ही टप्प्यामध्ये मी शॉर्टकट आणि लॉंगकट मांडतो आहे. त्याचं शॉर्टकटमध्ये काय आहे तर खड्डे भरणं, लॉंगकटमध्ये काय आहे तर 77 कोटीचं आम्ही काम काढलं आहे की ज्याच्यामध्ये 9 ठिकाणी आम्ही खाली सिमेंटचा स्लॅब घेणार होतो आणि त्याच्यामुळे पावसामध्ये जो प्रॉब्लेम होतो म्हणजे सायन ते पनवेल सगळा रस्ता खराब नसतो बरोबर, तेवढा तेवढा पॅच खराब असतो. पुढे पनवेल ते इंदापूरचं काम मात्र 2011 रखडलं. याच्या कारणांमधलं मेजर कारण असं आहे की ॲक्विजिशन अजूनही जवळजवळ 10% राहिलेलं आहे. प्रामुख्याने कर्नाळा अभयारण्याकडचं परवानगी मिळायला काल परवा उजाडलं, आता तरी दिली परवानगी पण त्याच्यात खूप कंडिशन घातले ते सगळे आपण फॉलो करतो आहे. प्रामुख्याने त्या कर्नाळा अभयारण्यातल्या प्राण्यांना वाहतूक करण्यासाठी काही मार्ग आपण द्यावेत की जे मार्ग हे रस्त्याच्या खालून असतील आणि त्यामुळे ते डिस्टर्ब होणार नाहीत अशा काही अटी घातल्या. पण हे अटी घालूनही परवानगी द्यायला जवळजवळ 6-7 वर्ष गेली आणि त्यामुळे प्रोजेक्ट लांबला. काही इंडिव्हिज्युअल्स अडून बसलेले आहेत की जे सारखे कोर्टात जात असते काय कर्नाळा अभयारण्याचं काम लवकर मिळालं नाही परवानगी, त्यामुळे प्रोजेक्ट लांबला. प्रोजेक्ट लांबलं की कॉस्ट वाढते, कॉस्ट वाढले की तो कॉन्ट्रॅक्टर बँकरप्ट होऊन जातो. त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरकडून गेले काही दिवस काम होईना म्हणून आपण 2 टप्पे पडले. त्यातलं पहिलं 34 किलोमीटरचं काम जे म्हात्रे कंपनीला आपण दिलं त्याला मिळाल्यानंतर मात्र गेल्या 6-8 महिन्यात त्याने बऱ्यापैकी पिकअप घेतला आणि आता पहिल्या 34 किलोमीटरचं काम हे मला अशी खात्री वाटते की मार्चपर्यंत पूर्णच होईल, उशिरा दुसरा मेपर्यंत म्हणून पाऊस काय तो बघणार नाही. पुढच्या 50 किलोमीटरचं काम एक 2 दिवसामध्ये जे मात्रेने आम्ही शिफ्ट करू आणि तो जो मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे सुप्रीम त्याला या पिक्चरमधून बाहेर काढू की ज्यामुळे पहिला टप्पा जो 2011 रंगाळला तोही खड्डे आता भरून होतील आणि पूर्ण रस्ता हा मार्च जसं पेपर म्हणून इंदापूरनंतर म्हणजे हे झालं परमेल इंदापूर. इंदापूरपासून झारपपर्यंत एकूण 10 पॅकेजेस आपण केलेले आहेत, त्याला 10 वेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्या सगळ्यांची कामं आता सुरू आहेत. त्यांना पुन्हा एकदा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म लगेचचं रस्ता सुस्थितीत ठेवण्याचं काम आपण सांगितलं ज्याचा मी आता आढावा घेत घेत चाललो आहे
आणि लॉंग टर्ममध्ये डिसेंबर 2019 पर्यंत त्याने त्यांचा 50 किलोमीटरचा पॅक जो आहे किंवा पॅकेज जे आहे ते पूर्ण केलं पाहिजे असं आपण त्यांना कंपेल केलं आहे. आणि माझी खात्री अशी आहे की 8-9 सप्टेंबरपर्यंत गणपतीसाठी रस्ता सुस्थितीत आणणं ते करतील. आणि गणपती एकदा संपले, पाऊस थोडा कमी झाला की त्यांचं रुटीन काम वेगाने सुरू होईल, की जे चार पदरी करण्याचं आहे. डिसेंबर 2019 अशी स्थिती येईल असं माझं मत आहे की पार सायनपासून आपण निघालो आणि झारपर्यंत पोहोचलो तर सगळे वाटेतले ब्रिजेस पूर्ण झालेले असतील, सगळे रस्ते चौपदरीकरण झालेले असतील. आणि तेच आपलं स्वप्न आहे की साधारणतः 6 तास 7 तास या कालावधीमध्ये अतिशय स्मूथली आपण गोव्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, होईल असं माझं मत आहे. या सगळ्याच्यामध्ये मी वारंवार जी मांडणी करतो ती करून मी माझं बोलणं संपवेन, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आधीच्या सरकारला मला काही दोष द्यायचा नाही, कारण काय राजकीय सभा नाही, राजकीय सभेत काय करायचं बघू. पण पैसेच अपुरे असल्यामुळे, PWDला पैसे कमी मिळाल्यामुळे रस्त्यांची क्वालिटी तेवढी चांगली राहिली नाही. आता जसं मी मुद्दा म्हटला की अनेक ठिकाणी पाणी येणार आहे गृहित धरून खाली सिमेंटचं स्लॅब केलं पाहिजे, तर केलंच नाही, परत डांबरीकरण केलं गेलं. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातली वाढती ट्रॅफिक, महाराष्ट्रामधले मोठ्या प्रमाणावर हेवी लोडेड ट्रक्स, ज्याचा कोकणामधून वेगवेगळ्या बंदरांवरून ज्या लोडने जातात गाड्या, ह्या व्हिज्युअलाइज करून जे रस्ते बांधायला पाहिजे होते ते व्हिज्युअलायझेशन असेल पण पैसे नव्हते. आणि त्यामुळे असे जे कमी पैशावर, म्हणजे आत्ता PWDच्या 1 किलोमीटरला आपला रेट 4 कोटी जर असेल तर 1 किलोमीटरला 40 आणि 45 लाखामध्ये आपले रोड झालेले आहेत, आणि त्याला काही दोष कोणाचा नाही, पैसे कमी होते. ते रस्ते पावसात खराब होणं आणि पावसानंतर नीट करणं हा नित्यक्रम आहे. आणि त्यामुळे गेले 3-4 वर्ष पावसात खराब झालेले रोड हे आम्ही डिसेंबर 15 पर्यंत अतिशय चांगले भरून महाराष्ट्र दरवर्षी 15 डिसेंबरपर्यंत आम्ही खड्डेमुक्त केलेलं आहे. गेल्या वर्षीपासून 2 नवीन गोष्टी आपण केल्या की ज्यामुळे खूप सुधारणा झाली. एक तर पूर्वीच्या सरकारमध्ये 200 मीटरचं खड्डे भरण्याचं एक टेंडर निघायचं, अशी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400-500 टेंडर निघायचे. ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा जीव ते टेंडर काढण्यातच जायचा, मग तो ते मॉनिटरही करू शकायचं नाही, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर मांडेल बसायचं बिल काढ. आम्ही गेल्या वर्षी नियम केला की 10 किलोमीटरच्या खालचं, 200 मीटर सोडा 400 मीटर सोडा, 10 किलोमीटरच्या खालचं टेंडर्स काढायचं. प्रत्येक टेंडर हे 10 किलोमीटरचं असलं पाहिजे, त्याच्या खालचं टेंडर जो काढेल त्याच्यावर कारवाई करू. परिणामी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकदम 400-500 वरून 40-50 टेंडरवर संख्या आल्यामुळे, आणि ते टेंडर 2 वर्षाचं काढायचा आग्रह झाला की जो कॉन्ट्रॅक्टर काम घेईल त्याने 2 वर्षाची गॅरंटी दिली पाहिजे. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खड्डे पडले तर त्यानेच भरले पाहिजे. परिणामी ह्यावर्षी कुठल्याही जिल्ह्यामध्ये टेंडर नाही, कारण गेल्या वर्षीचे टेंडरच कंटिन्यू आहे. प्लस मानगुट पकडायला मिळाले की तुला 2 वर्षाचं काम दिलं होतं, खड्डे पडले तू भर. आणि त्यामुळे यावर्षी कम्पॅरेटिव्हली उर्वरित महाराष्ट्रामध्ये खड्डे फार नाही आहेत असा माझा दावा आहे. तरी मग असे म्हटल्याप्रमाणे कमी पैशाच्या आधारे केलेले आपले रस्ते पावसात खराब झालेले असतील, त्यामुळे नीट करणार आहोत. पावसात ते भरणं हे अवघड असतं, त्याचं कारण ते सकाळी भरले की त्याचं ते उघडतात. पण साधारणतः उघडी मिळाल्यानंतर 1 ऑक्टोबरपासून ही कामं सुरू होतील, आणि पुन्हा एकदा ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अशी स्थिती येईल की महाराष्ट्रामध्ये कुठेही खड्डा नाही. पण ह्या 2 क्वालिटेटिव्ह मेरिटवरच्या गोष्टी आम्ही केल्या की टेंडर जी छोटी निघायची आणि प्रचंड भ्रष्टाचार व्हायचा, खड्डे भरलेत की नाही याचं मोजमाप नाही, बिलं काढली जायची, ते आम्ही 10 किलोमीटरचं टेंडर आणि 2 वर्षाची वॉरंटी असं केलं. आणि ज्यामुळे ह्यावर्षी कम्पॅरेटिव्हली टेंडर पण नाही आहेत आणि खड्ड्यांचा विषय कमी आहे. त्याच कंपनीने त्या काळामध्ये रस्ता वाहतुकीस योग्य ठेवणे ही जबाबदारी त्यांची होती. ह्या जबाबदाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कंपन्यांनी पाळल्या का? नाही नाही, त्यातल्या ज्यांनी रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे, कारण टेंडर मिळाल्या दिवसापासून त्याची जबाबदारी सुरू होती. अशा कंपन्यांना कडक सूचना आपण दिली आहे की आम्हाला येत्या 8 दिवसामध्ये हे सगळं नीट करून पाहिजे आणि आपल्याला फरक दिसेल. कारण अशा ज्या कंपन्या, मी पण त्याचं नाव कोट करत आहे, तुम्ही कोट करू नका, पण त्या कंपन्या गेल्या 2-3 दिवसात स्पीडअप झाल्या आणि 8-9 सप्टेंबरनंतर पूर्ण कोकणातले रस्ते हे खड्डेमुक्त होतील. त्याची कामं पूर्ण व्हायला 1.5 वर्ष लागतात, कारण ती 50-50 किलोमीटरची चौपदरी आहे. अनेक ठिकाणी अजून ॲक्विजिशनची प्रॉब्लेम सुरू आहेत आणि ती ज्या क्वालिटीची अपेक्षित आहे की 10-12 वर्ष खड्डे पडतात गावाने, खड्डे पडले तर त्यांची जबाबदारी, त्याच्यामध्ये ते व्हायला 1.5 वर्ष लागतील. परंतु सुस्थितीत असता 8-9 सप्टेंबरमध्ये येईल. आरवडी ते वाकेड
या कामाविषयी स्पेसिफिक जर बोलायचं झालं, आपण तुम्ही म्हणता नाव घेऊ नको, पण गेले काही महिने ज्या लोकांनी जे सहन केलं आहे, एम ई पी नावाची कंपनी काम करते, या कंपनीने या भागातला एकही खड्डा भरला नाही. तुम्ही आता पुढचा प्रवास करणार, तुम्ही अनुभवाल काय नेमकी वस्तू. तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्यांना कडक सूचना आपण दिली आणि त्यांनी हे प्रॉमिस केलं. गेले 2-3 दिवस मुवमेंट त्यांचे सुरू झाले. असं आहे, शेवटी एवढ्या मोठ्या गावामध्ये वारंवार नोटिसेस काढणं, त्यांच्यावर आढावा घेणं, त्यांना दम देणं, कधी कधी प्रेमाने करून घेणं, असं करत करत पुढे जायला लागतं. महाराष्ट्रामध्ये 17,000 किलोमीटरची नॅशनल हायवेची आणि 10,000 किलोमीटरची महाराष्ट्र पी डब्ल्यू डीची थ्री लेनची एन ओ टीची 27,000 किलोमीटरची कामं सुरू आहेत. आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची कामं आपण इरिगेशनची काढली, पी डब्ल्यू डीची काढली, एम एस आर डी सीची काढली आणि नॅशनल हायवेची काढली, त्यातून कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मॅक्झिमम किती काम करायचं कोटा असतो तो कोटाच कन्झ्युम होऊन कॉन्ट्रॅक्टर अवेलेबल नाही अशी स्थिती आलेली आहे. मटेरियलच्या बाबतीमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात खडी, इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू, इतक्या मोठ्या प्रमाणात सिमेंट, या सगळ्याचं शॉर्टेज आहे. ह्याचा बॅलन्स म्हणजे मी कोणाला फेवर करत नाही, ह्याचा बॅलन्स करत करत आपल्याला पुढे जायला. दादा, याच कामासाठी पुन्हा 2 कोटी 17 लाखाचं टेंडर करावं लागले, खड्डे भरायचं रत्नागिरीसाठी म्हणजे वाकेट टू आरवली. अशा प्रकारची टेंडर जी असतात ती त्यांच्या अकाउंटला डेबिट पडतं, म्हणजे काय करायचं ती सरकार बाहेर करते ती डेबिट पडतं. रेल्वेचा. मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई गोवा हवे याच्यावरती झालेली रस्त्याची जी दुर्दशा आहे आणि गणपतीपूर्वी या रस्त्याची डागडुजी हुई नेमकी परिस्थिती काय आहे, इथल्या सर्व प्रवाशांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जातो आहे याची पाहणी करण्यासाठी म्हणून त्यांनी एक दौरा आखला होता. आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक लोकांनी निषेध केला की या ठिकाणी अनेक जागोजागी खड्डे पडलेत, लोकांना बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावं लागतंय. अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी निवेदनं दिली, त्याचपैकी एक म्हणजे चिपळूण तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय प्रतापरावजी शिंदे यांनीसुद्धा आज चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलेलं आहे. त्या निवेदनामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं आणि त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. प्रतापराव, तुमचं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे. नेमकं काय निवेदन आहे तुमचं? आमचं निवेदन म्हणजे एकंदरीत जी तालुक्यातील रस्त्याची जी परिस्थिती आहे आणि जी बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे रस्ते आहेत ते संपूर्ण खिळखिळ्या अवस्थेमध्ये आलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा अजून पुढे गेलात तर दोन्ही जे हायवे आहेत, मुंबई गोवा हायवे आणि ग्वाहागर कराड ग्वाहागर विजापूर हायवे, दोन्ही अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत. अनेक अपघात ह्या दोन्ही रस्त्यांवर होत आहेत. प्रचंड जे रेग्युलर चिपळूणला येणारे जे कॉलेजेससाठी, त्याच्यानंतर कामावरती जाणारे लोक, एकंदरीत जे नेहमीचे रेग्युलर जाणारे आहेत त्यांना मणक्याचे, पाठीच्या मणक्याचे, कमरेचे त्रास व्हायला लागलेत, गाड्यांचं वाहनांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि मी तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या वर्षीची परिस्थिती बघून मी एप्रिल महिन्यामध्येच ह्यांना निवेदन दिलं होतं बांधकाम विभागाला. आणि ते पत्रव्यवहार सगळे मी केले होते, कारण मागच्या वेळेला ह्यांचं असं उत्तर आलं होतं की आता पावसाळा चालू झाला, आता काय करू शकत नाही. म्हणून मी ते एप्रिलमध्ये निवेदन दिलं, जेणेकरून ह्यांना एप्रिलचा पूर्ण महिना मिळेल, मेचे काही दिवस मिळतील आणि या रस्त्यांची डागडुजी पावसाळ्याकरता व्यवस्थितरित्या करून घेतील. पण ते हायवेकडे हस्तांतरण झालं, मग हायवेचे मनीषा कन्स्ट्रक्शनवाले वगैरे हे आले आणि काय थातुरमातुर उत्तरं देऊन तो वेळ काढला त्यांनी. आणि त्या मनीषा कन्स्ट्रक्शनवाल्याने उगाचच कन्स्ट्रक्शन करून मोड्या ज्या मोऱ्यांची बांधकाम होती ती मोठी करून ठेवली, साईडने बांधकाम केलं त्याने, ज्यामुळे रस्त्यावरचं पाणीच बाहेर जाईना आणि प्रचंड असे खड्डे ह्या दोन्ही हायवेना पडलेले आहेत. त्या माध्यमातनं सन्माननीय जे चंद्रकांतदादा पाटील आहेत बांधकाम मंत्री, त्यांना मी पत्र दिलेलं आहे की आपण ताबडतोब येणाऱ्या गौरीच्या सणानिमित्त चाकरमानी येणार आहेत, स्थानिकांची जी तालुक्यातली जी लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांची रेलचेल होणार आहे शहराच्या भागात नात्या गोत्यात जाण्याची, या सगळ्या माध्यमातून ताबडतोब रस्त्यांची डागडुजी करावी, खड्डे भरून घ्यावेत असं त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे. वास्तविक पाहता संपूर्ण तालुक्याची जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना मी बहादूर शेख नाक्यावरतीच रस्त्यावरती अडवणार होतो, पण असं सांगण्यात आलं की तुमच्यावर कारवाई होईल, तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं, तो कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही, मग तो तुमचा कॉन्वॉय अडवला तर गुन्हे दाखल होतील. मग आम्ही असं विचार केला की आपल्याला ह्याच्यातून काहीतरी सुवर्ण मध्ये साधायचं आहे, गुन्हे दाखल होण्यापेक्षा आम्हाला काय हवं तर आम्हाला खड्डे बुजवून हवेत आणि लोकांना सुखकर प्रवास हवा, एवढाच आमचा हेतू होता. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ते निवेदन दिलेलं आहे. तालुक्याच्या वतीने सन्माननीय आमदारसुद्धा होते, जिल्हा उपजिल्हा प्रमुख
शशीभाऊ चाळकेसुद्धा होते बरोबर, महिला आघाडी होती, युवा सेना होती आणि स्थानिक जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते सुद्धा होते. सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन त्यांना दिलेलं आहे. तुम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी नेमकं तुम्हाला काय शब्द दिला, कशाप्रकारे या तुमच्या निवेदनाची दखल घेतली आहे? येत्या 5-6 दिवसामध्ये सगळे खड्डे बुजवले जातील, कोणत्याही प्रकारची तुम्हाला तक्रार राहणार नाही. मात्र तसं झालं नाही, येत्या 5-6 दिवसामध्ये खड्डे बुजवले गेले नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने रस्ता रोको करून कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला का किंबहुना स्वतः मंत्री महोदयांनासुद्धा इथे फिरकून देणार नाही, ही मी जबाबदारीने शिवसेनेच्या वतीने आपल्याला सांगतोय. नक्कीच या ठिकाणी प्रतापराव शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेची आक्रमक भूमिका या ठिकाणी सांगितली आहे की या ठिकाणी येणाऱ्या गणपतीला जो चाकरमणी येणार आहे किंवा कराडकडे जाणारे जे अनेक लोक आहेत प्रवास करतात त्यांना समस्या येऊ नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यावरती दखल घेतली जावी, नाही तर आम्ही तशा प्रकारचा इशारा त्यांनी खणखणीतपणे दिलेला आहे. मी शाहिद खेडकर, राजेश जाधवसह रत्नागिरी 1, धन्यवाद.